नमस्कार सर्व भावी PSI यांना सर्वांना नमस्कार। तर या ठिकाणी आज आपण डिपार्टमेंटल PSI ही जी परीक्षा या ठिकाणी होत असते त्या परीक्षेसाठी आपण जो मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेला काय काय सिलेबस आहे, कोणकोणते टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स कशातून तयारी करायची आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज काय पाहणार आहे। तर या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI ही मुख्य परीक्षा ही या ठिकाणी किती गुणांची असते, एकूण 300 गुणांची या ठिकाणी मुख्य परीक्षा असते आणि त्याच्यानंतर 100 गुणांची ही आपली शारीरिक चाचणी असते। किती? 100 गुणांची या ठिकाणी शारीरिक चाचणी असते। तर ही जी डिपार्टमेंटल PSI परीक्षा आहे या ठिकाणी पूर्वपरीक्षेचा रिझल्ट हा लवकरच आपल्याला लागणार आहे। तो लागण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण परीक्षेची योजना या ठिकाणी आपण बघूया। तर ही जी सेकंड नंबरचा जो पेपर आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा एकूण किती गुणांची असते, 300 गुणांची या ठिकाणी परीक्षा असते आणि याचा जो पेपर असतो तो एक पेपर असतो। साधारणतः या परीक्षेमध्ये विधी, प्रमुख कायदे आणि इतर कायदे या ठिकाणी असते। पेपरचं माध्यम पेपर कोड असतो 201, लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत उपयोगी पडणार आहे। माध्यम इंग्रजी आणि मराठी म्हणजे दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी तुम्ही हा पेपर काय करू शकता, सॉल्व करू शकता। नंतर या ठिकाणी प्रश्नांची संख्या आहे एकूण 150 प्रश्न आणि 300 गुण। या ठिकाणी पेपर सोडवण्यासाठी मात्र वेळ हा या ठिकाणी खूप कमी आहे। काय आहे? पेपर सोडवण्यासाठी वेळ 150 प्रश्न आणि वेळ जर म्हणसा तर या ठिकाणी 1.5 तासाचा आहे। 1.5 तास म्हणजे फक्त 90 मिनिटे। किती आहेत? 90 मिनिटे आहेत। म्हणजे ॲव्हरेज जर बघितला तर 1 मिनिटामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत। किती? 1 मिनिटामध्ये 2 प्रश्न सोडवायचे आहेत। हे 2 प्रश्न 150 प्रश्न 1.5 तासात वाचणं म्हणजे खरंच एक मुश्किलचं काम आहे। जसं MPSC म्हणजे तशी MPSCच असते। तर या ठिकाणी काही टेन्शन घ्यायचं नाही, काही प्रश्न तुम्हाला एवढे सोपी आणि एवढे इझी असतात, एवढे सोपी आणि एवढे इझी असतात की त्या सोपे सोपे प्रश्न जरी तुम्ही चुकवले नाही तरी तुमचं हमखास त्या ठिकाणी सिलेक्शन होतं। मात्र त्यासाठी तुमचं वाचन आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो 100% अभ्यासक्रमाची माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 100% अभ्यासक्रमाचे पुस्तकं किंवा नोट्स किंवा प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्न तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आता आपण ॲव्हरेज जर तुम्हाला काढायचं म्हटलं तर या ठिकाणी 150 जे प्रश्न असतात या 150 प्रश्नापैकी 100 प्रश्न हे एकदम इझी आणि मीडियम असतात। काय असतात? इझी असतात। या 100 प्रश्नावरच आपला कट ऑफ लागून जातो, या 100 प्रश्नावरच काय आपलं सिलेक्शन होऊ शकतं। मात्र या 100 प्रश्नापैकी एकही प्रश्न जर आपला चुकला नाही तर टेन्शनची गरज नाही। मात्र या ठिकाणी हे जे 100 प्रश्न आहेत हे आपलं भवितव्य ठरवणारे आहेत। 50 प्रश्न या ठिकाणी काही कठीण असतील, काही मध्यम असते, त्यामुळे आपला जास्त भर आहे की 100 जे प्रश्न इझी येतात। बघा, 50 प्रश्न हे कन्फ्यूजवाले असतात, त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही। या 50 प्रश्नात जास्तीत जास्त 10-12 प्रश्न जरी आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले, 30-40 जरी नाही सॉल्व्ह झाले तरी काही प्रॉब्लेम नाही। परंतु हे 100 आणि हे 10-12 म्हणजे 110-120 प्रश्न जर आपण व्यवस्थित सोडवले तर आपल्याला 100 प्रश्न बरोबर येतात आणि आपलं सिलेक्शन हमखास त्या ठिकाणी होते। तर या ठिकाणी आपण याच्यासाठी अभ्यासक्रम बघूया काय काय आहे। या ठिकाणी सर्वात पहिला जो पार्ट आहे तो आहे मेजर लॉ। मेजर लॉमध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन। तर हा कॉन्स्टिट्यूशन विषय या ठिकाणी 15 प्रश्न आणि 30 गुणांसाठी आहे। किती आहे? 15 प्रश्न 30 गुणांसाठी। यासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा याचं लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरू शकता। नंतर आहे IPC। हा जो IPC ॲक्ट आहे हा टोटल 30 प्रश्न आणि 60 मार्क आहे। किती आहे? IPC ॲक्ट 30 प्रश्न 60 मार्क आहे। त्याचे वेगवेगळे घटक आपल्याला दिलेले आहेत चॅप्टर्स, त्या ठिकाणी जनरल एक्सप्रेशन, पनिशमेंट, जनरल एक्सप्रेशन। तर असे याचे टोटल IPC किती आहे? 15 प्रश्न 30 मार्कासाठी हा या ठिकाणी कायदा आहे। नंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे CRPC 1973। याचे 20 प्रश्न 40 मार्कासाठी आहे। किती आहे? 20 प्रश्न 40 मार्क। या ठिकाणी यातले काही ठराविक आपल्याला काय यांनी ॲक्ट दिलेले आहेत, काय दिलेले आहेत? ठराविक ॲक्ट दिलेले आहेत। उदाहरणार्थ या ठिकाणी 110 पर्यंत 110 ते 29 आपल्याला दिलेलं नाही, 145 दिलेलं आहे। तर या ठिकाणी हा जो आहे क्रिमिनल प्रोसिजर जो ॲक्ट आहे CRPC, तर या CRPC मध्ये एवढे दिलेले आहे। नंतर चौथा जो ॲक्ट आहे आपल्याला या ठिकाणी मुख्यतः की ज्याच्यावर जास्त भर दिलेला आहे तो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1972 आहे। त्याच्यावर सुद्धा 20 गुण आहेत आणि 10 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। तर हे जे ॲक्ट आहेत ॲक्टचा अभ्यास करणं काही एवढं कठीण नाही। आपले जे सर आहेत ज्ञानेश्वर पाटील सर किंवा किशोर लवटे सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला संपूर्ण ॲक्ट्स त्या ठिकाणी काय देण्यात आलेले आहेत। नंतर या ठिकाणी पुढचा जो आहे मायनर लॉमध्ये या ठिकाणी टोटल 40 प्रश्न आणि 80 गुण आहेत। किती आहेत? 40 प्रश्न आणि 80 गुण। 40 प्रश्न म्हणजे भरपूर मोठा आहे।
या पोलीस कायदे जे आहेत की ज्या ठिकाणी तुमचं बऱ्यापैकी या ठिकाणी अभ्यास झालेला आहे, मात्र या ठिकाणी मायनर लॉमध्ये खूप छोटे छोटे लॉ आहेत, महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्ट 2 मार्क, तर या ठिकाणी अशा प्रकारे हा जो आहे मायनर लॉ 40 प्रश्न आणि 80 गुण आहेत, मात्र त्यासाठी आपल्याला कायदे वाचायचे आहेत जवळपास साधारणतः या ठिकाणी 15 ते 20, या ठिकाणी 19 कायदे या ठिकाणी आपल्याला वाचायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जर घटक या ठिकाणी म्हणसाल तर तुम्हाला आहे फॉरेन्सिक लॉ. काय आहे फॉरेन्सिक लॉ जो आहे, सॉरी फॉरेन्सिक जो बॅच आहे, फॉरेन्सिक हा फॉरेन्सिक जो घटक आहे एकूण 30 प्रश्न आणि 60 गुणासाठी आहे. काय आहे 30 प्रश्न आणि 60 गुणासाठी. या फॉरेन्सिकचे प्रश्न हे एकदम इझी असतात, फॉरेन्सिकचे प्रश्न हे कठीण नसतात, मात्र तुम्ही वाचन कमी केलेलं असतं त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय पडतात मार्क्स कमी पडतात. आणि ज्याचं फॉरेन्सिक चांगलं आहे लक्षात ठेवा, लॉ सगळ्यांचेच पाठ आहेत, सगळेजण लॉचा अभ्यास करतात, तुम्ही दररोज सुद्धा त्या लॉमध्ये आहेत, तुम्हाला अर्ध्या कलमा तुम्हाला स्वतःच त्या ठिकाणी पाठ आहेत, मात्र आपलं पाठ काय नाही तर फॉरेन्सिक. फॉरेन्सिक हा जो घटक आहे की या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट हा घटक आहे. 30 प्रश्न येतात 60 गुणासाठी. या ठिकाणी पहिला जो टॉपिक आहे तो आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॅक्टिकल अप्रोच. साधारणतः या ठिकाणी 8 प्रश्न 16 मार्कासाठी, म्हणजे हा जो पहिला टॉपिक आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन, याच्यामध्ये 10 प्रश्न 20 मार्क आहेत, एकदम सोपी सोपी आहे, पंचनामा वगैरे त्याच्याशी संबंधित आहे. नंतर दुसरा आहे सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन, तर या ठिकाणी गुन्हे अन्वेषण ठरवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावर या ठिकाणी हा कायदा आहे. याच्यामध्ये साधारणतः सी घटकाला 10 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. नंतर आहे तिसरा घटक या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स जो आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी जे तुमचे हे असतात फिजिकल एव्हिडन्स असतील किंवा फिंगरप्रिंट फुटप्रिंट, त्यांची माहिती, त्यांचे महत्त्व, त्यांचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. साधारणतः हे जे आहे फॉरेन्सिक सायन्सचं जो टॉपिक आहे हा आपल्याला किती मार्कासाठी आहे, 10 मार्कासाठी टॉपिक आहे. तसंच या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे फॉरेन्सिक मेडिसिन. काय फॉरेन्सिक मेडिसिन हा टॉपिक सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, 10 प्रश्न येतात 20 गुण या ठिकाणी आपल्याला देऊन जातात. तर अशा प्रकारे फॉरेन्सिकचे 60 गुण जे आहेत हे 60 गुण तुमच्या हातात आहेत. आणि या 60 गुणासाठी आपण स्पेशली बॅचसुद्धा सुरू केलेली आहे. कशाची फॉरेन्सिकची बॅच सुरू केलेली आहे, तशी ओव्हरऑलसुद्धा आपली बॅच आहे. या 60 गुणासाठी आपण काय केलेली आहे, बॅच सुरू केलेली आहे. तर या बॅचमध्ये आपण 2010 पासून, किती 2010 पासून तर 2022 पर्यंत जेवढे भी तुमचे फॉरेन्सिकचे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला करून देणार आहे. साधारणतः हे जेवढे पण टॉपिक या ठिकाणी आहेत टोटली 40 टॉपिक आहेत. किती टॉपिक आहेत, टोटली 40 टॉपिक आहेत. 40 पैकी 40 टॉपिकचं या ठिकाणी MCQ तुम्हाला मी देणार आहे, 40 टॉपिकची परफेक्ट तयारी सुद्धा करून घेणार आहे. अशी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी आहे, जी बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. ज्या बॅचची जास्त फी काही ठेवलेली नाही आहे, फक्त 1500 रुपये या ठिकाणी या बॅचची आपण काय ठेवलेली आहे, फी ठेवलेली आहे. आणि या याच्यामध्ये तुम्हाला ही जी तुमची परीक्षा आहे या परीक्षेचे 30 प्रश्नांसाठी तुम्हाला जवळपास 2000 MCQ आपण देणार आहे. किती 2000 MCQ तुमची आपण तयारी करून घेणार आहे. म्हणजे बॅचचे टॉपिक सुद्धा आपण या ठिकाणी शिकवणार आहे, फिंगरप्रिंट्स, त्यांचे प्रकार, मर्डर, मर्डरचे प्रकार, तुमचे सॅम्पलिंग, सॅम्पलिंगचे प्रकार, सॅम्पल कसे घेतात, फुटप्रिंट काय असेल नसेल ते, लाय डिटेक्टर टेस्ट, सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण या बॅचमध्ये घेणार आहे. या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त हा जो तुमच्या समोर नंबर दिसतोय 80 10 45 77 60 या नंबरवर जाऊन काय करायचं आहे, बॅच जॉईन करायची आहे. नंतर शेवटचा जो तुमचा टॉपिक आहे तो आहे ह्युमॅन राईट्स. या ह्युमॅन राईट्समध्ये साधारणतः 5 प्रश्न येतात 10 गुणांसाठी. किती 5 प्रश्न येतात 10 गुणांसाठी. या ठिकाणी नॅशनल ह्युमॅन राईट कमिशन, स्टेट ह्युमॅन राईट कमिशन आणि स्टेट पोलीस कंप्लेंट ॲथॉरिटी, तर हे या ठिकाणी 3 टॉपिकवर या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न विचारतात. तर अशा प्रकारे सर्वात इम्पॉर्टंट रोल जो आहे तो तुमचा या ठिकाणी आहे फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्सचा बरेच विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत पोलीस अभ्यास कमी करतात. आणि ज्याचा फॉरेन्सिक सायन्स परफेक्ट आहे त्याचं सिलेक्शन हमखास आहे, कारण की फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला 60 गुण कवर करतो. किती 60 गुण कवर करतो, म्हणजे 300 पैकी या ठिकाणी 60 गुणाचं महत्त्व किती आहे, 20% तुमचे 60 गुणाचं महत्त्व आहे. 20% तुम्हाला फॉरेन्सिकचे, 20% तुम्हाला पॉलिटीचे आणि 20% तुम्हाला कायद्याचे. 60% तुमचं सिलेक्शन होते. किती टक्क्यामध्ये, 60% या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आरामशीर होते. म्हणजे विचार करा तुम्हाला फॉरेन्सिक, ज्यांना जास्त डोकं लावायचं नाही त्यांच्यासाठी बेटर या ठिकाणी मार्ग आहे फॉरेन्सिक. तर अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आपण
शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. बाकी दररोज या चॅनलवर मी लेक्चर आपले घेत जाणार आहे, दररोज आपण ते हजर राहून सर्व पाहायचे असतील, तुमचे काही प्रश्न असतील नंबर दिलेला आहे. आणि तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असतील तर डायरेक्ट तुम्ही ॲपवरून सुद्धा या ठिकाणी बॅचेस जॉईन करू शकता. त्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व आपण लेक्चर्स त्या ठिकाणी काय अवेलेबल करणार आहे. आपले जे डबल अकॅडमी पुणे ॲप आहे, हे ॲप तुम्हाला आयफोनवरसुद्धा उपलब्ध आहेत. बऱ्याच पोलिसाकडे आता आयफोन आलेले आहेत, त्यामुळे काही सांगायची गरज नाही. आयफोनवरसुद्धा आपलं ॲप्लिकेशन अवेलेबल आहे. लॅपटॉपवरसुद्धा तुम्ही कोर्सेस बघू शकता, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. आपल्या याच्यामध्ये गेले तुम्ही कोर्सेसमध्ये की तुम्हाला फॉरेन्सिक बॅचेस दिसतील. या फॉरेन्सिक बॅचेसमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या बॅचेस आहेत, आणि सगळ्यात शेवटी शेवटून दोन नंबर तुमची डिपार्टमेंटल PSI बॅच ओनली फॉरेन्सिक या ठिकाणी आपण दिलेली आहे, की जी 1500 रुपये फीस आहे, म्हणजे एक तुमच्यासाठी नॉमिनल आहे. आता त्यात सांगायची काही जास्त हे नाही आहे, तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता आणि पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.